आज ऐतिहासिक सभा आहे असं म्हटलं जातं, क्रांतिकारी आजची सभा जी आहे मुंबईतली ही आतापर्यंत झालेल्या 100 सभांचा बाप आहे. म्हणजे मुंबईमध्ये कोविडच्या काळानंतर इतक्या मोठ्या सभा झाल्या नाही. शिवसेनेची सभांची परंपरा मुंबईतल्या विराट अतिविराट अशी आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे अशा प्रकारच्या जाहीर सभेला प्रथमच व्यासपीठावर येतील. आणि आपण व्यासपीठ पाहाल आजच्या सभेचं, तर आतापर्यंत इतकं मोठं व्यासपीठ ही मुंबईत निर्माण झालं नव्हतं. अशा प्रकारचं व्यासपीठ आहे, भव्य. शिवसेनेचा संपूर्ण कारभार असतो तो भव्य असतो. आणि आज मैदानात उतरण्याच्या निश्चयानं जिद्दीनं या सभेचं आयोजन आहे. गेल्या 2.5 वर्षापासून आमचे हजारो लाखो शिवसैनिक महाराष्ट्रातले मुंबईतले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची म्हणा किंवा संबोधनाची वाट पाहत होतो. गेल्या 2-1 वर्षात उद्धवजींनी नवीन त्या झूम त्या ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधला, काही ठिकाणी बैठका घेतल्या. पण विराट जाहीर सभा ही प्रदीर्घ काळानंतर होत आहे. महाराष्ट्रातलं देशाचं राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेला एक मळब, धुकं, गढूळपणा हे आजच्या सभेनं, खास करून माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणानं पूर्णपणे दूर होईल आणि महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल. आणि फक्त इथे भगव्या रंगाचाच धनुष्य या आकाशामध्ये तुम्हाला या अर्थाना दिसेल. अर्थात हे राज्य अपक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेनं चाललेलं आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात, अनेक प्रश्न निर्माण केले, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न. ही जी पोटदुखी आहे, ही जी जळजळ आहे काही लोकांची, त्याच्यावरती मला असं वाटतं आजच्या सभेत योग्य उपचार केले जातात. बुस्टर डोस नंतर तुम्ही म्हटलंय की यांना दाखवावं लागेल, पुन्हा विसरलेले आहे. कोणाचा बुस्टर डोस मला माहीत नाही, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचा असेल. आमची फटकेबाजी असते, वी आर मास्टर ब्लास्टर. क्रांतिकारी असं क्रांतिकारी सभा होणार आहे असं म्हटलंय, आजपर्यंतचे गर्दीचे रेकॉर्ड सगळे तुटले जातील आजच्या सभेमध्ये? मी असं म्हणत नाही. शिवसेना आणि गर्दी ह्याचं एक नातं आणि समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार, आमचा मराठी माणसासंदर्भातला विचार, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातला विचार, विकासासंदर्भातला विचार, याच्यामुळे शिवसेनेचं एक लोहचुंबक आहे विचारांचं. लोक आपोआप जमतात आणि खास करून आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एक उत्सुकता ही महाराष्ट्र आणि देशाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल अशा प्रकारची सभा. सर, नवनीतरावने सांगितलं की पुढे रिझर्व बाळासाहेब ठाकरेजी की सभा आहे, बहुत दिनों के बाद जाहिर, बहुत ही 2-2.5 साल के बाद इस प्रकार की एक जाहिर सभा रैली मुंबई में होने जा रही है और लाखों लोग आज इस सभा को आएंगे मुंबई में, उद्धव ठाकरे जी का संबोधन सुनेंगे. पूरे देश में उसके बारे में एक उत्सुकता है कि क्या बोलने वाले हैं, कौन सी दिशा, कौन सी भूमिका उद्धव जी लेने वाले हैं, उस बारे में पूरे देश को पूरा देश जानना चाहता है. 2-2.5 साल से हम लोग इतना बड़ा गैदरिंग नहीं कर सके, इसलिए हमारे लाखों शिवसैनिक, शिवसेना के ऊपर प्रेम करने वाली जनता, सब कुछ वो चाहती थी कि इस प्रकार की रैली हो जाए, तो हम आज रैली करने जा रहे हैं. ऐतिहासिक और क्रांतिकारी रैली होगी, आप देख लीजिए.
कुछ लोग महाराष्ट्र का माहौल बिगाड़ना चाहते हैं, कुछ लोग महाविकास आघाड़ी की सरकार को बदनाम करना चाहते हैं, कुछ लोग के राज्य को अस्थिर करना चाहते हैं। ये सभी प्रश्नों को आज शिवसेना प्रमुख उद्धव जी ठाकरे करारा के बाबत सर एक अजून एक विषय आज अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे शरद पवार साहेब यांच्यावर ज्या प्रकारे कविता ही माननीय बघा कोण हे बघा दुर्लक्ष करा। काही व्यक्ती हिमालय एवढ्या असतात, काही व्यक्ती या सूर्याच्या तेजा इतका तळपत असतात, सूर्यावरती थुंकलं किंवा हिमालयाच्या दिशेने तोंड वेंगाडून दाखवलं म्हणून हिमालयाचं आणि सूर्याचं महत्व कमी होत नाही। हे नशेबाज लोक आहेत सगळे, यांना एक वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेली आहे, दुर्लक्ष केलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात, खिडकी उघडली काय ते हवा आली काय हवेवर वाहून जाते। सर हिंदी भाषा को लेकर फिर से डिबेट शुरू हो गई है, जिस तरह से तमिलनाडु के एजुकेशन मिनिस्टर ने कहा कि यहाँ हिंदी भाषा बोलने वाले पानीपुरी बेच, हिंदी भाषा बोलने से काम मिलता है, नौकरी मिलती है। मैं खुद हमेशा हिंदी भाषा का सम्मान करती है, मेरी पार्टी जब भी मुझे मौका मिलता है सदन में मैं मेरी बात हिंदी में रखना चाहता हूँ, क्योंकि देश सुने मैं क्या बोलना चाहता हूँ, देश की भाषा है, पूरे देश में एकमात्र भाषा को जो मान्यता है पूरे देश में जो बोली जाती है वो हिंदी भाषा है। हिंदी फिल्म इंडस्ट्री हो जो पूरे देश और पूरे विश्व में छा गई है, तो किसी भी भाषा का इस प्रकार का अपमान नहीं होना चाहिए, हमेशा भाषाओं का सम्मान करना चाहिए। और ये गृहमंत्री अमित शाह जी ने ये चैलेंज स्वीकारना चाहिए कि सभी राज्यों में एक भाषा, एक देश, एक संविधान, एक विधान, एक निशान और एक भाषा होनी चाहिए। सर हिंदू जननायक नेमके कोण असा विचारला जातोय, असे प्रश्न अजिबात निर्माण झालेले नाहीत। हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरेच होते, राहतील आणि आहेत। बाकी आम्ही सगळं हिंदूंचे संघटन करतोय आणि त्यांना लढण्याची प्रेरणा देतोय। हिंदू जननायक कोण, महानायक कोण, हे प्रश्न या देशामध्ये उपस्थित होणारा प्रश्नच निर्माण होत नाही। बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदय सम्राट आणि लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान आहे। सर काँग्रेसचं चिंतन शिबिर झालंय, या चिंतन शिबिरात त्यांनी असा एक संकल्प केला की प्रत्येक एका घरातली एकाच व्यक्तीला तिकीट दिलं कसं बघता येईल, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे आणि भूमिकाही चांगली आहे। काँग्रेस पक्षानं आता हळूहळू हालचाल करून वर उठायला पाहिजे, तरच या देशाला काही परिवर्तनाची आशा आहे। सर एक शेवटचा प्रश्न, धर्मवीर पिक्चर आपण पाहिलं का आणि जर पाहिलं नसेल तर पाहणार आहात? नक्कीच पाहणार आहे, मी काल मी जाऊ शकलो नाही कारण मी काल बराच वेळ आम्ही बीकेसीतल्या सभेच्या ठिकाणी होतो, पण त्याचे ट्रेलर सर्व पाहिले, तर रात्री मी माहितीही घेतली त्या सिनेमा संदर्भात आणि तो सिनेमा मी नक्की पाहिन आता लवकरच।